लाल महालापासूनचा जो खालचा भाग होता मंडई साईडचा, त्याला पूर्वी काळ वावर असं नाव होतं आणि साधारण काळ्या पाषाणातली मूर्ती असल्यामुळे काळी जोगेश्वरी असे नाव पडलं असेल. काळ भैरव हे शंकराचं उग्र रूप आहे आणि पुण्यामध्ये तरी सध्या हे एकमेव असं देऊळ आहे जिथे श्री योगेश्वरी माता म्हणजेच काळी जोगेश्वरी आणि काळभैरव यांचं मंदिर एकाच छताखाली आहे. या मंदिरात देवीची जी मूर्ती आता आपल्याला बघायला मिळते ती 1955 सालात जयपूरहून घडवून आणली होती. नमस्कार, मी वर्षा. लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट पुण्याची या सिरीजच्या आणखी एका नव्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण आलेलो आहोत श्री काळी जोगेश्वरीच्या मंदिरामध्ये. या देवीला हे नाव का पडलं, त्या नावामागची गोष्ट काय, जाणून घेणार आहोत आजच्या भागात. सिटी पोस्टकडून बुधवार पेठेतील दत्त मंदिरापासून डावीकडे वळलं की आपल्याला काळी जोगेश्वरीचं मंदिर लागतं. पेशवे दफ्तरातही या देवळाचा उल्लेख आपल्याला आढळतो. हे मंदिर पुण्यामध्ये बुधवारपेठ भागात आहे. दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर पासून डाव्याला वळल्यावरती हे मंदिर आहे. मंदिरात आल्यावरती चतुर्भुज त्रिनेत्री आणि एका हातात शंख, एका हातात चक्र, एक हात वरद असते आणि एका हातात पद्म अशा स्वरूपाची ही साधारण 2.5-3 फुटाची मूर्ती आहे. मंदिरामध्ये कालभैरव, गणपती मंदिर, महादेव मंदिर, दत्ताचं मंदिर अशी मंदिरं आहेत. काळी जोगेश्वरी नाव पडण्याचं कारण, इथून लाल महालापासूनचा जो खालचा भाग होता मंडई साईडचा, त्याला पूर्वी काळं वावर असं नाव होतं आणि साधारण काळ्या पाषाणातली मूर्ती असल्यामुळे काळी जोगेश्वरी असं नाव पडलं असेल. आज आमची 8वी पिढी या देवीची सेवा करत आहे. साधारण उत्तर पेशवाईत या मंदिराची स्थापना झाली आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की साक्षात अक्कलकोटचे स्वामी स्वामी समर्थ शंकर महाराज यांचं वास्तव पण इथं झालेलं आहे. जोगेश्वरी म्हणजेच योगेश्वरी माता आणि योगेश्वरी ही काळ भैरवांची पत्नी. काळ भैरव हे शंकराचं उग्र रूप आहे आणि पुण्यामध्ये तरी सध्या हे एकमेव असं देऊळ आहे जिथे श्री योगेश्वरी माता म्हणजेच काळी जोगेश्वरी आणि काळ भैरव यांचं मंदिर एकाच छताखाली आहे. काळी जोगेश्वरीची मूर्ती ही त्रिनेत्री असून तिसरा डोळा हा आडवा असलेली मूर्ती आहे. अशा देवीची मूर्ती फार दुर्मिळ आहे. या मूर्तीची उंची सुमारे 2.5 ते 3 फूट आहे आणि दगडी गाभाऱ्यामध्ये ती मूर्ती विराजमान झाली आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून बसलेली आहे. गाभाऱ्याच्या समोरच लाकडी सभामंडप आपल्याला दिसतो जो महिरपदार कमानींनी सजला आहे. या देवीच्या हातात चक्र, पद्म, शंख ही आयुधं आहेत. या देवीचा चौथा हात हा वरद मुद्रेत आहे. आताची जी मूर्ती आपण बघतोय ती 1955 सालात जयपूरहून घडवून आणलेली मूर्ती आहे. नवरात्रीच्या उत्सवात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या मंदिरात देवीची जी मूर्ती आता आपल्याला बघायला मिळते ती 1955 सालात जयपूरहून घडवून आणली होती. काळी जोगेश्वरीवरचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.